आम्हाला शिंदे गटा इतक्या जागा हव्यात. अजितदादा गटाच्या हट्टाला फडणवीसांना वास्तवाचा आरसा दाखवला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपासाठी वाटाघाटी सुरू आहेत. भाजपने आम्ही लोकसभेच्या 32 जागा लढवू असे सांगितल्यानंतर शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे नवनवे प्रस्ताव पाठवले जात आहेत, परंतु अद्याप जागा वाटपाचा तिढा काहीही सुटलेला नाही. या सगळ्यात अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आम्हाला शिंदे गटा इतक्या जागा हव्यात हा दोषा सुरूच ठेवला आहे, परंतु अजित पवार गटाला शिंदे गटा इतक्या जागा द्यायच्या झाल्यास भाजपने आखलेले लोकसभा निवडणुकीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळ यांच्या मागणीला वास्तवाचा अर्जा दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना अजितदादा गटाकडून सातत्यानं करण्यात येत असलेल्या मागणीविषयी विचारणा करण्यात आली. अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ हे सातत्याने आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटापेक्षा कमी जागा घेणार नाही, आम्ही त्यांच्या इतक्याच लोकसभेच्या जागा लढवू असे सांगत आहेत. याविषयी फडणवीसांना विचारले असता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता म्हटलंय की कोणी काही मागायला हरकत नाही, पण लोकसभा जागा वाटपाचा निर्णय हा वास्तविकतेवर आधारित होईल असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांचे हे वक्तव्य पाहता भाजपकडून अजितदादा गटाला त्यांच्याकडे सध्या असलेल्या विद्यमान आमदारांच्या संख्येच्या प्रमाणातच लोकसभेच्या जागा दिल्या जातील असे दिसत आहे. या जागा निश्चितच शिंदे गटापेक्षा कमी असू शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार भाजप शिंदे गटाला लोकसभेच्या 12 ते 13 जागा देऊ शकतो. या आकडेवारीनुसार अजितदादा गटाच्या वाट्याला केवळ 3 ते 4 जागा येऊ शकतात. हा प्रस्ताव भाजप अजित पवारांच्या गळी कसा उतरवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात. आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर लोकांनी त्या गंभीरतेने घेऊ नये. भुजबळ साहेब असं म्हणताय की एवढ्या जागा कोणी काहीही मागायला हरकत नाही, निर्णय वास्तविकतेवर आधारित होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.